नमस्कार मित्रांनो, मी गणेश कांबळी। मित्रांनो, खूप दिवस झाले इंडिया पोस्ट GDS ऑनलाइनच्या भरतीचा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि निकालची वाट बघत असाल। तर हा निकाल जो आहे तो आज म्हणजेच 11 मार्च 2023 रोजी इंडिया पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईटला जाहीर करण्यात आलेला आहे। तर हाच निकाल कशा पद्धतीने बघायचा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स बघायला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला इंडिया पोस्ट GDS onlineCEPT.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्ट कैंडिडेट फॉर डॉक्यूमेंट वेरिफिकेशन इज रिलीज फॉर ऑल सर्कल, म्हणजे इथे सर्वच राज्यांच्या ज्या लिस्ट आहेत त्या पहिल्या लिस्ट जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला लिस्ट डाउनलोड करण्यासाठी शॉर्ट लिस्ट कैंडिडेट या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची जी लिस्ट आहे ती येऊन जाईल, तुम्ही बघू शकता। इथे आल्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे आणि बघू शकता एकूण टोटल पेज जे आहेत ते 97 पेज आहेत, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। त्याच्यानंतर तुमचे जे नाव आहे ते तुम्हाला याच्यामध्ये शोधायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता व्हेरिफिकेशन जे करायचं आहे ते 21 तारखेपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे। जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला लागलेल्या आपला नंबर असेल त्या ठिकाणी जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत ते करून घ्यायचं आहे। हे जी प्रिंट आहे ती मी टेलिग्राम ग्रुपला PDF स्वरूपात दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा। तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल। तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच। धन्यवाद।